आणि यानंतर बातमी वसई विरार मधनं. वसई विरार शहराला सुद्धा पावसाचा जोरदार फटका बसतोय. अनेक भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचलंय. आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी. वसई विरार आणि नालासोपाऱ्यात रात्रभर पावसाचा जोर हा वाढलेला दिसून येतो आहे. सकाळी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसानं आपली जोरदार इनिंग सुरू केलेली आहे. मी आता सध्या नालासोपारा पूर्वेकडील आचोले रोड येथील अग्गापुडी रोडवर आहे. आपण जर बघितलं तर हा पूर्ण संपूर्ण रस्ता जो आहे हा पाण्याखाली गेलेला आहे. अनेक सखल भागामध्ये पाणीच पाणी साचलेलं आहे. आज रेड अलर्ट पालघर जिल्ह्याला आहे आणि रात्रभर जो आहे पाऊस हा दमदार सुरू आहे आणि त्यामुळेच पूर्णपणे जे रस्ते आहेत हे जलमय झालेले आहेत. आपण जर बघितलं तर हा अलकापुरी रोड आहे, तसेच आचोले रोड, नालासोपाराचा सेंट्रल पार्क, विजयनगर, गास रोड, तसेच वसईचा जो पारनाका आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. त्याचप्रकारे जर वसईचा जो गास सनसिटी रोड आहे तोही पाण्याखाली गेलेला आहे. विरारचा बोळींज रस्ता, विवा कॉलेज रोड, MB इस्टेट हे सर्व जे रस्ते आहेत हे पाण्याखाली गेलेले आहेत. पावसाचा जोर हा जर असाच कायम राहिला तर मात्र नागरिकांच्या घरातही पाणी शिरू शकतं. मात्र सध्या वसई विरार नालासोपारा भागामध्ये NDRFची टीम जी आहे ही दाखल झालेली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये त्यासाठी पालिका प्रशासनही सज्ज आहे. प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, नालासोपारा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.